नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील तब्बल बावीस जिल्ह्यांमधील चारशे सत्तावन्न महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड हा एकवीस दिवसापेक्षा जास्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकूण पीक विम्याच्या पंचवीस टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात देण्याबाबत केंद्र सरकारचे निकष आहेत जवळपास अठरा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निकषाच्या अधीन राहून पीक विमा कंपन्यांना पंचवीस टक्के विम्याची रक्कम आगाऊ स्वरूपात शेतकऱ्यांना देण्याची अधिसूचना काढलेली आहे मात्र अधिसूचना काढून सुद्धा पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाई रक्कम अद्याप वर्ग केलेली नाही मित्रांनो कोणकोणती कारणे आहेत की ज्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ कंपन्यांकडून दिलेला नाही याबाबत या, या व्हिडिओमध्ये एक, -एक करून माहिती पाहूयात मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी कारण असे आहे की यावर्षी केवळ एक रुपयात शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा हा काढलेला आहे उर्वरित पीक विम्याचा हप्ता शेतकऱ्याच्या हिश्शापोटी शासन पीक विमा कंपन्यांना देणार आहे एकूण जवळपास दीड हजार कोटी रुपये शासनाला पीक विमा कंपन्यांना द्यायचे आहेत यापैकी पाचशे कोटी रुपये फक्त शासनाकडून पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत तब्बल एक हजार कोटी रुपये शासनाकडून पीक विमा कंपन्यांचे येणे असल्या कारणाने सुद्धा पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विम्याची आगाऊ रक्कम देण्याचे टाळत आहे मित्रांनो दुसरे कारण असे आहे की काही जिल्ह्यात अधिसूचना जरी जाहीर केलेली असली तरी त्या जिल्ह्यातील सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना विमा कंपन्या मदत देणार नाही तसेच पीक विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याचा सुद्धा अधिकार आहे यामध्ये पीक विमा कंपन्या काही मंडळामध्ये पंचवीस टक्के आगाऊ रकमेचा निकष लागू होत नसल्याची अपील करू शकतात मित्रांनो पुढे जर विभागीय आयुक्तांनी पीक विमा कंपन्यांची अपील फेटाळली तर पुढे पीक विमा कंपन्यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे अपील करण्याचा पर्याय उरतो निश्चितच पीक विमा कंपन्या हा सुद्धा पर्याय वापरणार आहे पुढे अपिलानंतर जर कृषी विभागाने मदतीचे आदेश दिले तर मात्र पीक विमा कंपन्यांना ही शेतकऱ्यांना द्यावीच लागेल तर मित्रांनो एकंदरीत पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची टाळाटाळ -ताल विविध नियमांवर बोट ठेवून केल्या जात आहे या सर्व घडामोडीचा शेवट नक्की कसा होतो हे आता शासनाच्या सकारात्मक कार्यक्षमतेवरतीच ठरणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र